बातमी धुळ्याची. साक्री तालुक्यात महीर गावामधील सरक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तिघे भावंड आपल्या मुलांसोबत शेतात काम करीत होते. अचानक लहान बालकाच्या हाती विषारी औषधाचे रिकामे डबे लागले. ते दुधासारखे दिसत असल्यानं बालकांनी ते पांढऱ्या रंगाचे औषध तोंडात घातल्यानं एका बालकाचा मृत्यू झालाय. आणि या 3 वर्षीय बालकावर एका दुसऱ्या 3 वर्षीय बालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाटकोपर